श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथे चॉकलेट देण्याच्या बहाण्याने 5 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल करण्यात आलाय. श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथे सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन मुलगी तिच्या आजीसोबत तुकाई मंदिरात दर्शनासाठी आली होती. दर्शन झाल्यावरती मंदिराच्या समोर खेळत असताना मोन्या ससाने उर्फ स्वप्नील राजेश ससाने याने तिला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने मंदिरात नेऊन तिच्याशी अश्लील चाळे करून अत्याचार केले. या अनुचित प्रकाराने भयभीत झालेल्या मुलीने आरडाओरड केली. आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी जमा झाले. त्यावेळी ससाने तेथून पलायन केले. पीडित मुलीने तिच्या आई वडिलांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपी ससाने विरुद्ध गुन्हा दाखल करून गुरुवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास दौंड तालुक्यातून अटक केली आहे. घटनेनंतर पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे, पोलीस निरीक्षक अंकुश इंगळे, भरत मोरे, राजेश मंतोडे यांनी तपास करून आरोपीस अटक केली आहे. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गावकऱ्यांनी एकत्र येऊन निषेध सभा घेऊन गाव बंद ठेवले. आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. कोण कोण होतं तुझ्या बरोबर? गुणवऱ्याचा साहिल होता. गुणवऱ्याचा साहिल होता. ते माझ्या शेजारी होता. ते मोठे पोर म्हणलं तुझं बाजूला. परत जिंगातली परत आकारा लावून डोळा दाखायला लावलं. परत काय झालं, मंदिरात गेली पाया पडायला. आणि तिथं देवी समोर फुलं वाढल्यावर ती पाठीमाग येडा घाला गेली. आणि नंतर त्या मुलांनी तिथं पकडली पाठीमाग जाऊन. आता हा प्रकार हा म्हणजे ही एकदम मुलगी लहानच आहे. आम्हाला आता इतकं वाईट वाटतं म्हणजे असं काहीतरी कायद्याने सुद्धा त्याच्यावर काहीतरी झालंच पाहिजे. असतात आम्ही काय घेतलं असतं, काय कुणाला म्हणलं असतो. आमच्या हिरडगाव मध्ये काल सायंकाळी 5 च्या दरम्यान एक लहान मुलगी जिचं वय फक्त 5 वर्ष आहे अशा मुलीवर 9वीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना अत्यंत संतापजनक अशी घटना आहे. शेजारी कोपर्डीला काही दिवसापूर्वी घटना घडली. आम्हाला वाटलं आता ही बंदोबस्त होईल, पण या विकृत प्रवृत्ती अजून काही थांबत नाही. या ठिकाणी आज आम्ही हिरडगाव ग्रामस्थांनी निषेध सभा घेऊन संपूर्ण गाव बंद केलेलं आहे. तरुणांनी या ठिकाणी हिरडगाव फाट्यावर रस्ता रोको करण्याचा संकल्प सोडला होता, परंतु आम्ही पोलिसांना याच्यामध्ये चौकशी करण्याची वगैरे संधी देणार आहोत. याच्यात जर काही हलगर्जीपणा झाला आणि संबंधित आरोपीवर कायदेशीर कारवाई होऊन त्याला शिक्षा झाली नाही, तर मग मात्र हिरडगाव आणि या ठिकाणी मी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक जबाबदार पदाधिकारी म्हणून सांगू इच्छितो की श्रीगोंदा तालुका बंद करण्याचं सुद्धा आम्ही आवाहन करणार आहोत. सनदशीर मार्गाने पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली. तक्रार आपली दाखल झालेली आहे. पुन्हा 376, 377 आणि पोक्सो अंतर्गत जे नियम आहे त्याच्यानुसार 10-7 दिवसात दाखल झालेला आहे. आणि गुन्ह्यामध्ये जो आरोपी आहे त्याला कठोरात कठोर शासन करण्याची जबाबदारी आमची आहे आणि ते आम्ही 100% पार पाडू. त्याच्यामध्ये कुठलीही कुचराई होणार नाही. जलद गतीनं आम्ही हालचाली करून पीआय इंगळे साहेब आणि श्रीगोंद्याच्या स्टाफनी आरोपीला संध्याकाळी म्हणजे आज सकाळीच पहाटे 4 वाजता ताब्यात घेतलेला आहे आणि त्याचे मेडिकल वगैरे सर्व प्रक्रिया पूर्ण होत आहेत. फक्त आपसामध्ये काही असं तुम्ही अफवा वगैरे असं काही करू नका की असं होईल किंवा तसं होईल. का आरोपी कुठल्याही परिस्थितीत सुटणार नाही, त्याला कुठलाही सुटण्यासाठीचा दुवा सोडला जाणार नाही. पोलीस अत्यंत सक्षमपणे आणि कठोरपणे कारवाई करतील एवढीच पोलीस खात्यातर्फे मी तुम्हाला हमी देतो. आणि आपण जो संयम पाळलेला आहे त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे. आणि अशा प्रकारे अशी जी घटना आहे त्याला सनदशीर मार्गानेच आपण योग्य रीतीनं आरोपीला शासन करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हावं एवढी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि यापुढं सुद्धा आपण संयमाने परिस्थिती हाताळावी अशी आपल्या सर्वांना ग्रामस्थांना विनंती करतो. सुहास कुलकर्णी, सी24 तास, श्रीगोंदा.